विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22 कलाकारांनो तयारीला लागा. विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच. खास यात्रेनिमित्त दिनांक 24-25-26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते सूर्यनगर येथे विविध कामांचा शुभारंभ. आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून विटा येथील सूर्यनगर उपनगराला 62 लाखांचा निधी मंजूर झाला असून आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा काल पार पडला. आमदार अनिल बाबर यांची ढोल ताशा हलगीच्या गजरात संपूर्ण गावात मिरवणूक काढली. सूर्यनगर येथील ग्रामस्थांनी आमदार अनिल बाबर यांचे आभार मानले. माजी आमदार सदाशिव पाटील यांनी दिली घोगाव जॅकवेलला भेट. विटा शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाई लक्षात घेऊन माजी आमदार सदाशिव पाटील यांनी घोगाव येथील जॅकवेलला प्रत्यक्ष जाऊन भेट दिली. घोगाव येथील पाण्याच्या अडचणीचा आढावा घेतला. यावेळी प्रशांत कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र चिरमे, शिफ्ट इंजिनियर सतीश पाटील, लिपिक पाणी पुरवठा अनिल पवार, सुपरवायझर पाणी पुरवठा विभाग उपस्थित होते. सांगलीतील आरग मध्ये जेसीबीच्या सहाय्याने एटीएम फोडले. सांगली जिल्ह्यातील आरग गावामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. आरग येथे जेसीबीच्या सहाय्याने ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे, त्यामुळे गावात मोठी खळबळ माजली आहे. ही घटना शनिवार मध्यरात्री 12:15 सुमारास घडली आहे. सदर एटीएम मध्ये 27 लाखांची रोकड जमा होती. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मध्यरात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढे जेसीबीच्या सहाय्याने एटीएम मशीन उचलून सेंटरच्या बाहेर घेतले. पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने एटीएमच्या मशीनवर जोरदार घाव घातला. जेसीबीचा मारा इतका जोरदार होता की एटीएम मशीनचे 3 तुकडे केले. परिस्थितीचा अंदाज घेता चोरट्यांनी एटीएम मशीन 50 मीटर अंतरावर टाकून जेसीबी घेऊन पळ काढला. जिल्हा पुरवठा विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात स्वाभिमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. येत्या 25 एप्रिलला मोर्चाचे आयोजन महेश खराडे. जिल्हा पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. रेशन कार्ड काढण्यासाठी प्रचंड लूट सुरू आहे. अनेक कार्ड धारकांना धान्य मिळत नाही. अनेक श्रीमंतांना धान्य मिळते, मात्र ज्यांना गरज आहे अशा गरिबांना धान्य मिळत नाही. त्यामुळे जे पात्र आहेत अशा सर्व गरीब रेशन कार्ड धारकांना धान्य मिळाले पाहिजे. पुरवठा विभागातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे. या मागणीसाठी सोमवार दिनांक 25 एप्रिल रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. हा मोर्चा सोमवार दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील विश्रामबाग येथून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. तेथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही. सर्वांनाच धान्य द्या अशी आमची मागणी नाही, मात्र जे गरीब आहेत, जे पात्र आहेत, अशा सर्व रेशन कार्डधारकांना धान्य मिळालं पाहिजे. आणि अनेक गरीब आणि पात्र रेशन कार्डधारकांना सध्या धान्य मिळत नाही. अनेक गावामध्ये जमीनदार, व्यावसायिक, उद्योजकांना धान्य मिळतं, मात्र रोजंदारीवर जाणाऱ्या, कामाला जाणाऱ्या, रोजगाराला जाणाऱ्या अनेक गरीब कुटुंबांना धान्य मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा सर्व गरीब आणि पात्र रेशन कार्डधारकांना धान्य मिळालं पाहिजे. जे कुटुंब विभक्त झाले आहेत अशा कुटुंबांनी रेशन कार्ड काढले, त्यांना कोटा नाही म्हणून धान्य दिलं जात नाही. ज्यांना धान्य दिलं जातं त्यांच्या वजनात काट्यामारी केली जाते. रेशन कार्ड फ्रीमध्ये मिळत नाही, त्यासाठी दलालांची साखळी कार्यरत आहे, त्यासाठी पैसे मोजावे लागतात. म्हणजे एकंदरीतच पुरवठा विभागामध्ये अनागोंदी कारभार आहे, भ्रष्ट कारभार आहे. हा भ्रष्ट कारभार मोडून काढण्यासाठी सर्व पात्र रेशनधारकांना धान्य मिळालं पाहिजे या प्रमुख मागणींसाठी सोमवार दिनांक 25 एप्रिल रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाला सकाळी 10 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा, विश्रामबाग चौक, सांगली येथून प्रारंभ होणार आहे. तरी जिल्ह्यातील ज्या ज्या रेशन कार्डधारकांना धान्य मिळत नाही, ज्यांची रेशन कार्डविषयी समस्या आहे, पुरवठा विभागाविषयी समस्या आहे,
अशा सर्व समस्याग्रस्त नागरिकांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, हा मोर्चा यशस्वी करावा। सांगलीत शॉर्ट सर्किटने कार जळून खाक। सांगली जिल्ह्यातील अंजनी गावच्या सावळज रस्त्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ओमनी कार जळून खाक झाली आहे। गाडी रस्त्याच्या मधोमध पेटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। पेटलेल्या गाडीच्या बाजूलाच असलेल्या द्राक्षबागेला झळा लागून द्राक्षबागेचेही नुकसान झाले आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आज संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।